थेट विधानसभेमध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. परंतु जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करताना उपलब्ध होणाऱ्या सर्व पर्यायांचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. ही बाब सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या नजरेस आणून देण्यात आली आहे. दिनांक 10 मार्च 2023 रोजी संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक आणि दिनांक 13 मार्च 2023 रोजी माझ्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक की ज्यामध्ये उपमुख्यमंत्री व दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते सुद्धा उपस्थित होते, यामध्ये संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. प्रस्तुत बैठकीमध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमून समितीने त्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करण्याबाबत या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. सदर समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील खालील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. श्रीयुत सुबोध कुमार, श्रीयुत के पी बक्षी, श्री सुधीर कुमार श्रीवास्तव संचालक लेखा व कोषागरे हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील. सदर समिती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील सभासदांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबतची शिफारस अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करेल. राज्य शासनामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दल शासनाची भूमिका ही सहानुभूतीची आणि मदतीचीच राहील, याचा मी कालही उच्चार केला होता आणि आजही या ठिकाणी त्याचा पुनरुच्चार करू इच्छितो. खरं म्हणजे काल अध्यक्ष महोदय एक या बैठकीमध्ये जे मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी होते त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून शेवटी शासन म्हणून आपण जे काही राज्य कारभार चालवतोय त्यामध्ये या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे हे देखील आम्ही काल विशद केलं. त्यामुळे शेवटी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका सकारात्मक आहे. परंतु या ठिकाणी मी निवेदनात म्हटल्याप्रमाणे आपण जे काही निर्णय घेणार आहोत त्याचं काय फायनान्शियल इम्प्लिकेशन जे आहे किंबहुना त्याच्या निर्णय घेतल्यानंतर त्याचे जे काही परिणाम आहेत या सगळ्याचा सारासार विचार होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून काही त्यांच्याकडून काही आम्हाला सूचना आल्या, आपल्याकडून काही सूचना आल्या, पण शेवटी हे सगळं जे काय आहे हे व्हेरीफाय होण्याची देखील आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण एक समिती नेमली पाहिजे अशा प्रकारचा विचार अशा प्रकारची भूमिका आपण घेतली. आणि यामध्ये खऱ्या अर्थाने जे काही सूत्र ठरेल आजही काही संघटनांचे प्रतिनिधी मला भेटले आणि शेवटी चर्चेतूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. सरकारने कुठली नकारात्मक भूमिका घेतलेली नाही, कालही नव्हती आजही नाही, परंतु या ठिकाणी चर्चेद्वारेच आपण कालही आम्ही त्यांना सांगितलं शेवटी चर्चा केल्यानंतर मार्ग निघू शकतो आणि त्याप्रमाणे आजही काही संघटनांचे प्रतिनिधी आम्हाला भेटले, सकारात्मक देखील त्यांच्यातून चर्चा झाली आणि जे काही या निर्णयामधून जे सूत्र ठरेल त्याच्यामध्ये काही मुद्दे असे काल आले होते की हा निर्णय होईपर्यंत बरं जे काही रिटायरमेंट आहे त्यालाही कालावधी अजून बराच आहे. म्हणजे आजच आपण हा आम्ही त्यांना विनंती काल केली होती की हे संपाचं जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचा तुम्ही कधीही घेऊ शकता, यासाठी त्यांचा तो काही अधिकार आहे, परंतु आज निर्णय घेण्याची आवश्यकता नाही कारण आजच आपला जे काही निवृत्ती जी आहे ती आज तातडीने कोणी कर्मचारी निवृत्त होत नाही आहे. पण त्यांनी एक मुद्दा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय उपस्थित केला होता की आता या दरम्यान निर्णय होईपर्यंत काही लोक निवृत्त होतील मग त्यांचं नुकसान होईल. तेही आम्ही सांगितलं की निवृत्त जे मध्ये होतील निर्णय घेईपर्यंत त्यांना देखील या जे सूत्र ठरेल त्या सूत्राचा लाभ त्यांना देखील होईल, त्यांना देखील त्याच्यातून वंचित ठेवता येणार नाही हे देखील आम्ही त्यांना सांगितलं. आजही मी पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे यामध्ये एवढंच आहे की शासन पूर्णपणे सकारात्मक आहे आणि ज्या संघटना आहेत त्यांनी देखील आजही काही संघटनांनी चर्चा केली,
या देखील मध्यवर्ती संघटनांच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्यांनी देखील चर्चा करावी. सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे पाहत असते. म्हणून गेल्या 7-8 महिन्यामध्ये अनेक निर्णय देखील आपण मोठे धोरणात्मक निर्णय देखील घेतलेले आहेत. त्यामुळे जे काही सूत्र ठरेल त्या सूत्रानुसार जे निवृत्तमध्ये होतील त्यांनाही त्याचा लाभ होईल. किंबहुना जी त्यांची भीती होती की निवृत्तीनंतर आम्हाला खात्री म्हणजे साशंक होते, तो देखील जबाबदारी सरकारची आहे असं देखील आम्ही त्यांना सांगितलं. आजही मी पुन्हा एकदा सांगतो की पुन्हा एकदा त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे, सरकारबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि जी काही लोकांची गैरसोय जी या संपामुळे होती आहे होऊ शकते ती टाळण्यासाठी आपण सकारात्मक चर्चा दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे. त्यामुळे त्यांनी संप जो आहे तो देखील मागे घ्यावा आणि चर्चा करावी, चर्चेतून आपण मार्ग काढू. कारण शेवटी टोकाची भूमिका जेव्हा आपण कधी घेतो की जेव्हा आपण चर्चेला तयार नसतो, सरकार पूर्णपणे चर्चेला तयार आहे आणि त्यांनाही माहिती आहे की सकारात्मक चर्चा करण्याची किंवा सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे लोकांची नागरिकांची ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील, पाणीपुरवठा असेल, या कुठल्याही सेवांवर परिणाम होऊ नये, आरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे आणि त्यांची तीच भूमिका आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करेन, चर्चेद्वारे आपण प्रश्न सोडवू, परंतु जो काही संप पुकारलेला आहे तो मागे घ्यावा एवढीच या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी विनंती करतो. शासन सकारात्मक आहे हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. गीताताईजी. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्र्यांनी गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला आणि त्यावर मी माझे थोडक्यात म्हणणे मांडणार आहे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प राज्यातील सर्व घटकांना न्याय देणारा ठरणार आहे आणि या अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. माझ्या शहराची महिला जेव्हा मी पोहोचली अर्थसंकल्पानंतर. नमस्कार, मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या मुलुक महाराष्ट्र मध्ये हे आपण वेगवान पद्धतीनं पाहण्याआधी या क्षणाची मोठी बातमी. शिवसेना आमदारांचा अखेर अयोध्या दौरा ठरलेला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अयोध्येमधील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघ्न दास महाराज तसंच छबिराम दास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अगदी काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती आणि या भेटीत महंतांनी शिवसेना पक्षामधील सर्व खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यानुसार अखेर हा दौरा ठरवण्यात आलेला आहे. आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. बोरीवलीच्या झाशीची राणी उद्याना शेजारी अवैधपणे रेबीट आणि कचरा टाकला जातोय. ट्रक भरून कचरा आणि रेबीट टाकल्यानं आसपासचा परिसर विद्रूप झालेला आहे आणि या भूमाफियांवरती मुंबई पालिकेनं कारवाई करण्याची मागणी स्थानिकही करतायत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं भंगार साहित्यापासून वेगवेगळ्या प्रकारची शिल्प तयार करून शहरामधील चौकांमध्ये बसवण्यात आलेली होती, मात्र पालिकेला त्या शिल्पांचं उद्घाटन करण्यास विलंब होत असल्यामुळे अज्ञातांनी त्या शिल्पावरील पडदे बाजूला करून शिल्प उघडी करून ठेवली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं 2023-24 या वर्षीचं अंदाजपत्रक पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी सादर केलं. यंदा 5,298 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मार्फत सादर करण्यात आलेलं आहे. भिवंडी शहरामध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलेलं आहे.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका हटवण्यासाठी जन आंदोलन करण्यात आलेलं आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. 27 मार्च पर्यंत टोल वसूल न करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा वाद चांगलाच तापलेला आहे. पुरातत्व विभागानं अशास्त्रीय पद्धतीनं वज्रलेप केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केल्यानं वज्रलेप वादात सापडला. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली आहे. नागपुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झालेल्या नागपूर वेधशाळेनं आजपासून 17 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. भारतीय हवामान खात्याकडून 15 ते 17 मार्च या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. बुलडाण्यामधील बायगाव इथे कृषी सहाय्यकानं शेतकऱ्याला पोखरा योजनेअंतर्गत लागवड करण्यात येणाऱ्या फळबागेची पूर्वसंमती वेळेत न दिल्यामुळे शेतकऱ्यांचं 4 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. एकीकडे अन्नधान्य पालेभाज्यांना भाव मिळत नसताना शेतामध्ये काम करणाऱ्या सालगड्यांचे भाव मात्र वाढू लागलेले आहेत. मागील वर्षी 1,20,000 रुपयांच्या आसपास सालगड्याचे दर असताना यावर्षी हेच दर तब्बल 20,000 रुपयांनी वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. बुलडाण्यामधील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. गतवर्षी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे मात्र नियमित हप्ता भरूनही पीक विमा कंपनीकडून तोकडी मदत देण्यात आल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मालेगावामध्ये पितापुत्राचा बळी गेल्याची घटना समोर येते आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर भिजलेला कांदा खराब होऊ नये यासाठी तो उचलण्यास गेलेल्या पितापुत्राला विजेच्या तारांचा शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना विशेष पोलीस महानिरीक्षक KM मल्लिकार्जुन प्रसन्ना आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते शासकीय मदतीचे धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये 2 तृतीयपंथी सेतू सुविधा केंद्र चालवत आहेत. सहेज आणि महेक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रोजगाराची मागणी केलेली होती. या दोघींची 12वी शिकलेली असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू सुविधा केंद्र सुरू करून दिलेलं होतं आणि यातून त्यांना आता रोजगार देखील मिळू लागलाय. बीड जिल्ह्यात 10वीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आलेला आहे. बीडच्या परळी तालुक्यामधील नंदागौळ गावामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. यात तब्बल 200 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला व्यापाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. महापालिकेच्या अतिक्रमण गाडीसमोर एका व्यापाऱ्यानं थेट खुर्ची टाकून ठिय्या मांडला आणि त्यामुळे अतिक्रमण हटाव कारवाई काही काळ खोळंबलेली होती. बुलडाण्याच्या येळगावामध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. दारूमुळे अनेक संसार उघड्यावरती पडत असल्याची तक्रार महिलांनी केली. या महिलांनी पोलीस स्टेशन गाठत दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. बैलाला चारा देत असताना बैलानं शिंग मारल्यानं ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगाव तालुक्यात घडलेली आहे. दामू सापनर असं या ऊसतोड कामगाराचं नाव आहे. जमिनीचे पैसे मिळालेले नसताना अधिग्रहणासाठी आलेल्या अधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारा असं वादग्रस्त वक्तव्य राजू शेट्टींनी केलं. जालन्याच्या परतूरमध्ये शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब यांना खेड अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. पर्यावरण मंत्रालयानं परबांविरोधामध्ये दाखल केलेले गुन्हे खेड कोर्टानं रद्द केले. वाशिम जिल्ह्यामधील काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी आपल्या 2 मुलांसह शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. रामदास कदम समोरून अंगावरती जातो, पाठीमागून खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. ईडीनं माझं ऐकलं असतं तर सर्वात आधी अनिल परवांना आत टाकलं असतं असं रामदास कदम म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारकडून मॅनेज झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ते एक शब्दही बोलले नाही असा गंभीर आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील केली जाते आहे. खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात राऊतांना पुराव्याचे कागदपत्र येत्या 2 दिवसात देणार असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे.
महाराष्ट्र एटीएसनं नवी मुंबई परिसरामधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली आहे. या चौघांकडे वैध कागदपत्र नाहीयेत तर ते बेकायदेशीरपणे भारतामध्ये आलेले होते. एटीएसनं त्यांना खारघर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. बोरीवलीच्या नॅशनल पार्कजवळ एक जण अवैधपणे हत्यारांची विक्री करत असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 3 देशी पिस्तूल आणि 96 जिवंत काढतूस जप्त केली आहे. हिंजवडी भागामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्यव्यवसाय सुरू होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं कारवाई करत 9 पीडित तरुणींची सुटका केली आहे. यात 4 महाराष्ट्रातील मुलींचा देखील समावेश आहे. धुळे जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून अवघ्या 2 महिन्यामध्ये 48 ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. परभणीमधील देवनांद्रा परिसरामध्ये 4 महिन्यांपूर्वी झालेल्या बालविवाह प्रकरणी जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी स्वतः उपस्थित राहून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह 8 जणांना ताब्यात घेतलंय तर अन्य 5 आरोपी फरार आहेत. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये कारमधून नोटा फेकणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. पोलिसांनी तातडीनं त्याची दखल घेत आरोपी युट्यूबर जोराबर्ती सी कलसी याला ताब्यात घेतलं. रामनवमीच्या आधी राम मंदिर ट्रस्टनं मंदिराच्या उभारणीचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. राम मंदिराच्या उभारणीचं काम जवळपास 75% पूर्ण झालंय. गुजरातमधील वडोदऱ्यामध्ये H3N2 व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. गुजरातमधील H3N2 व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मध्य प्रदेशामधील शिवपुरीमध्ये CRPF महिला कमांडोंनी बाईकवरती चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. महिला कमांडोंनी रायफल ड्रिल परेड आणि पाईप बँडचंही सादरीकरण केलंय. जपानमध्ये 3 वर्षानंतर लोकांना मास्क मुक्ती मिळालेली आहे. जपान सरकारनं कोविड निर्बंधांमध्ये आता शिथिलता देत अनेक निर्बंध हटवले आहेत. अमेरिकेमधील मिसिसिपीमध्ये निकोलस क्राफ्ट नावाच्या व्यक्तीने 165 किलो वजन कमी करण्याचा विक्रम केलेला आहे. निकोलसचं वजन पूर्वी 300 किलो इतकं होतं. तर निकोलसचे फोटो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झालेले आहेत. इंडोनेशियामधील जावा शहरामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखी फुटल्यानं परिसरामध्ये धुराचे लोट आणि लावारस पसरलेला होता. त्यानंतर आजूबाजूचं गाव देखील रिकामं करण्यात आलेलं आहे. फ्रान्समध्ये सुधारित पेन्शन बिलाविरोधामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली निदर्शनं काही थांबताना दिसत नाही आहेत. फ्रान्समधील अनेक शहरातील लोक गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरती उतरताना दिसत आहेत. इराणमध्ये सरकार विरोधामधील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 22,000 लोकांना अशांतता पसरवल्याबद्दल अटक करण्यात आलेली होती. या 22,000 लोकांना सोडण्यात आलेलं आहे. पाकिस्तानमध्ये विजेचं संकट ओढवलेलं आहे. कराची शहरात 40% परिसरामध्ये लाईट नसल्यानं नागरिक अंधारातच राहत आहेत. अभिनेत्री दिशा पटनी आणि मॉनी रॉय सध्या इंटरनेटवर टूरवरती गेलेल्या आहेत आणि या दरम्यान फोटोज दिशा आणि मॉनी सोशल मीडियावरती शेअर करताना दिसतात. या दिशा आणि मॉनीचा स्पेशल बॉन्ड देखील या फोटोजच्या माध्यमातून दिसून येतो आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी पोलिसांच्या जीवनावरती आधारित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आणि त्यामुळे रोहित शेट्टीच्या हस्ते जुहूमधील पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विवेक पणसाळकरांसह अनेक अधिकारी देखील उपस्थित होते.